नमस्कार, कशा आहात? मी शीतलू, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 सारं मनापासून स्वागत आहे. हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा, आपले व्हिडिओ पाहत राहा. श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी स्वतः घरातल्या, आता पावसाळा तर सुरू आहे आपला, पावसाळा सुरू असल्या की घरात माशा म्हणा किंवा चिलट वगैरे जे आपण येतात, चिलट किंवा माशा किंवा मच्छर, मच्छरचं सुद्धा प्रमाण जवळजवळ आता वाढतच आहे. आणि मच्छर माशा घालवण्यासाठी किंवा जे चिलट आहे, चिलट कसं छोट्या छोट्या वस्तूवरती सुद्धा चिलट बसतात, तर मग ते चिलट मी घालवण्यासाठी मी स्वतः काय करते तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. तर आता यासाठी एकदम सोपा आणि घरगुती उपाय आहे, जे की आपल्या आजूबाजूला झाडं पानं किंवा जी आजूबाजूला जी झाडं वगैरे वाढलेली असतात, पावसाने खूप पाऊस पाणी असतो त्यामुळं नाही का बाहेरून कीटक वगैरे येतात, तर त्यासाठी ना त्यासाठी आपण काय, मी स्वतः काय करते हा तर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार. मी त्याच्याबरोबर तुम्हाला सांगेल की घरात स्वच्छता तर तुम्ही ठेवलीच पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे घरातच स्वच्छता ठेवली पाहिजे, आणि जर गरज नसेल तर दरवाजे खिडक्या बंद करू नका, गरज असल्यास बंद करा तुम्ही. आणि खिडक्या तरी कमीत कमी, आता ठीक आहे की सिटीच्या ठिकाणी नाही दरवाजे ओपन करतायत, पण ठीक आहे, ज्यांना जर खिडक्या ओपन करू शकता तुम्ही थोडक्यात, जर खिडक्या ओपन ठेवू शकत असेल तर नक्कीच ठेवा. मी सांगेन तुम्हाला, हवा खेळती राहू द्या घरातली, आत आतली बाहेर हवा आली तर खूप छान प्रसन्न वातावरण राहतं. आणि या दिवसात कापराचा वापर करा तुम्ही, किंवा धूप वगैरे जे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याचा वापर करा, ते छान घरात पेटवा, म्हणजे आणि कसं वातावरण पण फ्रेश राहतं आणि चिलट मच्छर माशा या गोष्टीला पण टाळा बसतो. आणि तर ना आता चल आपण, मी गप्पा मारत बसण्यापेक्षा तर तुमच्यासोबत मी शेअर करते की आपल्याला आता मी तुम्हाला दाखवणार आहे काय मी काय करते ते. तर चला, आपण आता ही आहे तुळस. तुळस आपल्याकडे जवळजवळ ना सर्वांकडंच तुळस आपल्याकडं असतेत, आणि दारात तुळस असणं हे शुभ मानलं जातं, आणि प्रत्येक घरोघरी आपल्याला हे कोणतेही झाडं नाही दिसली तरी चालेल, पण तुळस मात्र सर्वांकडे दिसते. आणि तुळस ही तुम्हाला माहिती आहे की सर्वात बहुगुणी ही तुळस आहे. आता थंडीचे, सर्दी खोकल्याचे दिवस आहे, पावसाचे दिवस आहे, सर्दी खोकला हा सर्वांनाच जवळजवळ होतो, तर याचा काढा वगैरे पण केला जातो. तर मी आज ना या तुळशीपासून ना तुम्हाला, तुळशीच्या पानांपासून मी तुम्हाला ना आज चिलटं किंवा माशा कशा जातात ना त्याचं मी काय करते, मी स्वतः ते ट्राय करते, ते तुम्हाला करून दाखवणार आहे. तर चला, आता पाला घेतलेला आहे तुळशीचा आणि आपण जाऊया आपण घरात. गॅसवरती आता भांडं ठेवलेलं आहे, यामध्ये मी घालते एक ग्लास पाणी. आता एक ग्लास पाणी आपल्याला कशासाठी घालायचे, पाणी घातलेले आपण आणि एक ग्लास पाणी घातलेलं आहे मी भांड्यात. आणि इथं पाहता तुळशीची पानं मी तोडून आणलेली आहे, तुळशीची पानं तोडून आणलेली आहेत. आता पावसाने थोडीशी जर अशी खराब झाली का होतात ही पानं, तर मस्त हिरवीगार अशी तुळशीची पानं 7 ते 8 पानं आता मी ही घेणार आहे, आणि ही पानं आपण या पाण्यात घालायची आहे. तर पाहता ही गॅस मोठा आहे आणि आपल्याला आता उकळून द्यायची ही पानं, जराशी आपल्याला उकळून घेणार आहोत आपण. तर आता यामध्ये काय होतं, जे आपले बाहेरचे घरातले आपले मच्छर म्हणा किंवा माशा म्हणा, तर गॅस कमी करूया आपण. तर माशा वगैरे जे असतील ना, तर ह्या पाण्याने त्या माशा वगैरे जातात. तर आता हे पाहता पाणी छानपैकी आता उकळून घेते मी आधी, जवळजवळ ना ह्याचा थोडं अर्क या पाण्यात उतरला पाहिजे, अशा पद्धतीने हे शिजून घ्यायचे आपल्याला, उकळून घ्यायचे. तर आता एक दोन उकळे आली ना आपण की गॅस बंद करून टाकायचे, तोपर्यंत पुढची स्टेप आपण पाहूया. तर 4-5 मिनटं झालेली आणि या पाण्याला मस्त छानपैकी अशी उकळी आलेली तुम्ही पाहू शकता, पाणी छान असं उकळलेलं आहे. तर ह्या स्टेजला मी गॅस बंद करते, आणि याने काय झालं माहिती का, पूर्ण घरभर असाना याचा सुगंध, तुळशीच्या पानाचा सुगंध असा छान असा सुटलेला आहे, वातावरण एकदम प्रसन्न झालेलं आहे. तर आता आपण हे काय करायचे, भांडं गॅसवरून खाली ठेवूया आणि मग पुढची कृती पाहूया. तर आता भांडं फार गरम आहे आणि हे पाहतो मी आतमध्ये पाला जो आहे आपला तुळशीचा पाला, त्याचा पूर्ण अर्क उकळी आले मी शिजवल्यागत झालेला आहे, पूर्ण आपलं हिरवंगार पाणी तुम्हाला दिसत असेल. तर आता पातेला गॅसवरून खाली ठेवलेला आहे आणि पाणी तुम्हाला हिरवं दिसत असेल, आणि या तुळशीच्या पानांचा अर्क जो आहे तो अर्क पूर्ण या पाण्यामध्ये विरघळलेला आहे किंवा एकाग्र झालेला आहे दिसत असेल तुम्हाला. तर आता हे पाणी काय करायचं, आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं हे पाणी आपल्याला. आणि याचबरोबर तुम्ही काय करायचे, घरात स्वच्छतासुद्धा बाळगायची आहे. तर आता अगोदर मी काय करते, हे पाणी थंड करून घेते आणि पुढची कृती तुम्हाला दाखवते. बऱ्यापैकी हे पाणी ना असं थंड झालेलं आहे, पाला एकदम व्यवस्थित असं शिजलेला आहे. आणि आता हे ह्यातला पाला ना आपण सगळा काढून घ्यायचा आहे. आणि हे जे पाणी आहे, हे पाणी काय करू शकतो आपण, जे की तुम्ही फरशी वगैरे पुसता
फरशी पुसल्या पुसताना काय करायचं आहे, हे पाणी जर अशी हे पाणी ना काय करायचं आहे, एक तुम्ही अर्धा पेला म्हणा फरशी पुसताना, फरशी पुसायच्या पाण्यात हे पाणी आपण मिक्स करायचं आहे, किंवा किंवा काय करायचं, एखादी स्प्रेची बॉटल असेल तर ती स्प्रेच्या बॉटलमध्ये तुम्ही हे पाणी काढून गाळून घेऊ शकता, आणि नंतर तुमचे जिथं मच्छर माशा येतात तर तिथं तुम्ही हे पाणी मारू शकता, किंवा नंतरनं जी स्प्रेची बॉटल किंवा सॅनिटायझरची बॉटल वगैरे कोणाकडे असतील तर त्या बॉटलमध्ये सुद्धा हे पाणी भरलं तरी पण चालतं. तर मग हे असा हा उपाय मी स्वतः करत आहे, म्हणून म्हणलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीबरोबर ते हा उपाय मला शेअर करायचा होता, म्हणून मी हा उपाय तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर आखा पाहता हे पाणी असं कसं ग्रीन दिसत आहे, तर आता हे पाणी थंड झालेलं आहे पूर्ण. आता हे स्प्रेच्या बॉटलमध्ये भरून ठेवलं तर एक 3-4 दिवसाचं पाणी तुम्ही केलं, 3 ते 4 दिवसाचं. पण आता हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला तुम्हाला सांगायचं ह्या पाण्यात काय घालायचं आहे ते. अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे मी, 1/2 ते 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. हे पाणी ना पूर्ण असं मीठ जे आहे हे मीठ पूर्ण ह्या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे, आणि हे पाणी आहे मीठ आणि तुळशीचा पाण्याचा अर्क. तर हे पाणी आहे ना आपण फरशी पुसायला जेव्हा पाणी घेतो त्या पाण्यामध्ये ना 1/2 ते 1 पेला आपण हे पाणी त्यात मिक्स करायचं आणि त्या पाण्याने फरशी पुसून घ्यायची आहे. आणि किंवा ज्या ठिकाणी माशा येतात ना त्या ठिकाणी काय करायचं, स्प्रेमध्ये स्प्रेची बॉटल आहे स्प्रेच्या बॉटलमध्ये तुम्ही हे पाणी भरून त्या ठिकाणी ते पाणी मारू शकता, किंवा सॅनिटायझरच्या बॉटलमध्ये भरून ते पाणी मारलं ना तरी पण चालेल. तर आता या ठिकाणी पहा, ज्या ठिकाणी खूप साऱ्या माशा किंवा चिलते येतात ना तिथं ही तुळशीची पानं ठेवायची आहे, याने सुद्धा ते पळून जातात. तर आज मी करते खिचडी भात. आज जेवायला ना कुणी नाही आहे, दादे आणि मीच जेवायला आहे. तर म्हणलं चला आपलं ना शॉर्ट आणि स्वीट पटकन खिचडी भात करावा, खायला पचायला आणि करायला सुद्धा सोपा. तर चला मी पटकन तुम्हाला रेसिपी दाखवते. कुकरमध्ये तेल घातलेलं आहे, कोणी आता मस्त छानपैकी जिरे मोहरीची फोडणी द्यायची आपल्याला. मोहरी तडतडली, मोहरी घातली, मोहरी तडतडली की घातली जिरं. जिरं छान फुललं की यामध्ये घालणार आहे मी लसूण. लसूण छान तडतडला की त्यामध्ये घालूया मिरच्या. हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे मिरमिरच, मस्त येत आहे याचा. आणि त्याचप्रमाणे भरपूर सारा कढीपत्ता आहे, तर कढीपत्ता पण खाल्लेला चांगला असतो कढीपत्ता. खोबरं कोथिंबीरचा मसाला रेडी आहे, तो घातलेला मी 1 ते 1.5 चमचा. एकदा घालून पहा खूप सुंदर असा खिचडी भात होतो किंवा दाट खिचडी होते. तर आता हे सगळं परतून घेते मस्त. तर आता हे परतून घेतलं की यामध्ये घालूया आपण हळद. हळद पण मिक्स करून घ्यायची जेणेकरून कलर मस्त येतो. पाहता किती सुंदर असा कलर आलेला आहे. या स्टेजला आता मी घालणार आहे डाळ आणि तांदूळ. इकडं स्वच्छ धुवून ठेवलेले ते घालते आता डाळ आणि तांदूळ. मी आता डाळ आणि तांदूळ घातलेला आहे. पातेल्यात पण हा राईस तुम्ही करू शकता, खिचडी भात करू शकता. पण कुकरमध्ये कसं झटकीपट होतो, 1-2 ते 3 शिट्ट्या झाल्या की मस्त छान असा मोकळा फडफडीत भात खाण्यासाठी रेडी असतो. कधी हलकं असं काहीतरी खाण्याचं मन झालं तुम्हाला तर हा ही रेसिपी नक्कीच करून खा तुम्ही. तर आता चला यामध्ये घालणार आहे मी पाणी. तर आता मिक्स करून घेतलेलं आहे, यानुसार पाहिजे तेवढं तुमच्या तांदळाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता. आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. या स्टेजला घालूया आपण यामध्ये चवीनुसार मीठ. मीठ घातलं की एकदा आणखीन एकदा ढवळून घ्यायचं आहे. आपल्या झाकण लावायचं ते अगोदर घालूया आपण मस्त हिरवीगार कोथिंबीर अशी. आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे सुंदर. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर आज ही खिचडी भात करण्याचं कारण असं, आता कुकरला झाकण लावून घेऊया. तर आज खिचडी भात करण्याचं कारण असं की आज आमच्याकडे जेवायला कुणीच नाही, आज जेवायला आहे फक्त दादो आणि मी. तर म्हटलं चला तर दोघांसाठी फक्त आपला खिचडी भात आता झटकीपट असा खिचडी भात होईल आपला. आणि मस्त आता खायला घेतल्यानंतर तुम्हाला दाखवेन मस्त तुपेची धार टाकायची आणि या आता राईस खायला तुम्ही पण. तर त्यापूर्वी आपण काय करूया, कुकरला झाकण लावूया आणि 3 शिट्ट्या काढून घेऊया. तर आता कुकरला झाकण लावलेलं आहे, गॅस पण चालू आहे. तर आता 3 शिट्ट्या मी काढून घेते आणि नंतर दाखवलंच तुम्हाला. तर आता 3 शिट्ट्या झालेल्या आहे, कुकर थंड झालेला आहे आणि भात पहा किती सुंदर असा भात झालेला आहे. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब तर कराच नक्कीच. मोकळा असा फडफडी येत असा राईस झालेला आहे बघा, आता किती सुंदर असा झालेला आहे. आणि खूप असं गरम गरम यामध्ये वरती तुपाची धार. हा हा क्या बात आहे लाजब. तर या कसा वाटला भात कमेंट करून सांगा. गरम गरम आहे वा पाणी दिसत आहे तुम्हाला.
तर आहे आपला खिचडी भात, जर गडबडीच्या वेळेस किंवा एकटंच कधी जेवायचा जेवायचा असेल तर कंटाळा वगैरे आला असेल तर हा नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. तर मग या जेवायला